जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते, थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांची जयंती सोहळा तसेच स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथील चांगूकाना ठाकूर महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकूजी रामजी इदाते यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संसद रत्न पुरस्कार प्राप्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तर सन्माननीय उपस्थिती म्हणून इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख आणि सचिव डॉक्टर एस टी गर्दे यांनी केले आहे.